समृद्धी महामार्गावर 1 जुलै 2023 ला भीषण अपघात झाला होता. या अपघातात 2 वर्षीय चिमुकलीसह 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्र दुःखात बुडाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा याबद्दल शोक व्यक्त केले होते. मृतकांच्या पीडित परिवारांनी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयापुढे 104 दिवस सलग आंदोलन करूनही राज्य शासनाने तीळ मात्रही प्रतिसाद दिला नाही. शुक्रवारी नागपूर येथे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक मृतक पीडित परिवाराला 25 लाख रुपये देण्याच्या केलेल्या घोषणेची अंमलबजावणी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागायच्या आत करावी, अन्यथा गरजू पीडित परिवाराची फसवणूक केल्याने येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला. राज्य सरकारकडून जर या परिवाराला मदत करण्यासाठी इतके दिवस आला तर ही अतिशय गोष्ट आहे. त्यावर बोलताना अधिवेशनामध्ये अजित दादा पवार त्या ठिकाणी होते, त्यांनी सांगितलं अशा जर देवेंद्र फडणवीस यांनी जर आश्वासन दिलं असेल तर ते आश्वासन राज्य शासन पाळेल आणि मदत करेल. पण त्या हिवाळी अधिवेशनाला सुद्धा आता 4 महिने झाले. हे सर्व परिवाराची लोक 104 दिवस साखळी उपोषणाला वर्ध्याला बसले होते. पण अशा पद्धतीनं घोषणा करून सुद्धा यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे, अतिशय दुःखाची गोष्ट आहे. या परिवारातील काही लोकांना शेवटी सांगितलं जर या राज्य शासनाची जर 25-25 लाख रुपये आमच्या परिवाराला आश्वासन दिल्याप्रमाणे जर देण्याची जर दालत नसेल तर फक्त देवेंद्र फडणवीस यांनी एवढं सांगावं की मी हे आश्वासन दिलं होतं 25-25 लाखाचं, ते मी दिलं नाही, त्याच्यातलं आम्ही सरकारला एक पैसा सुद्धा मागणार नाही. अशा पद्धतीने या सर्व पीडित परिवारांची भावना आहे. 104 दिवस त्यांनी आंदोलन केलं पण त्याच्याकडे लक्ष नाही सरकार. तिथले खासदार तिथे आंदोलन करतात, उपोषण करतात, त्याच्याकडे लक्ष नाही. ही सर्व मंडळी, ही सर्व मंडळी त्या ठिकाणी उपोषणावर बसली आणि म्हणून याच्या वेळेला फारच कमी दिवस लागलेले आहेत. तर आचारसंहिता केव्हा लावू शकते, त्यांची एकच शेवटची मागणी आहे की आचारसंहिता लागण्याच्या पहिले जर यांनी आश्वासनाप्रमाणे जर पैसे दिले तर ठीक, नाहीतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा जनतेसमोर सांगावं की आमच्या सरकारची दानं तुम्हाला मदत करायची नाही. वर्धेमध्ये 14 लोक अशी आहे की जे या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये मृत पावले. या 14 लोकांसहित जे 25 लोक दगावले ते 5 जिल्ह्यातले होते. आम्ही सर्व लोकांनी म्हणून 8 डिसेंबर पासून तर लोकसभेची आचारसंहिता लागतपर्यंत साखळी उपोषण केलं. त्या साखळी उपोषणामध्ये आमची मागणी एकच होती की माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 1 जुलै 2023 रोजी बुलढाण्याला जेव्हा अपघात झाला होता त्या ठिकाणी असंख्य प्रसार माध्यमांसमोर ही घोषणा केली होती की प्रत्येक पीडित परिवाराला 25 लाख रुपये देऊ, घटनेची सखोल चौकशी करू आणि दोषींवर कारवाई करू. परंतु या 3 पैकी एकही गोष्ट न झाल्यामुळं आम्ही या व्यक्तीचा पाठपुरावा म्हणून कुठेतरी साखळी उपोषणाच्या माध्यमातून शासनाला जाब विचारला. दुर्दैवानं असं झालं की आम्ही जाब विचारताने जे काही आंदोलन केले त्या आंदोलनामध्ये नागपूरला सुद्धा आंदोलन केलं होतं. नागपूरला राम नाम जप आंदोलन ज्यावेळेस जानेवारी महिन्यामध्ये केलं होतं त्यावेळेस या नागपूर शहर सोडून 2 जे DCP आहे राहुल मंदे साहेब त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत लिखित स्वरूपात एक पत्र दिलं होतं त्यांच्याकडून की आम्ही या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी SIT गठीत करू आणि विदर्भ ट्रॅव्हल्स ज्याच्यामुळे हा अपघात झाला होता त्याची मान्यता रद्द करू. परंतु यातलं असं काहीही झालं नाही. जी घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी झाली नाही. आंदोलनाच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केले त्यावर उत्तर आलं नाही. दिवाळी अधिवेशनमध्ये विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेबांनी मुद्दा उपस्थित केला तेव्हाही उत्तर नाही. आदरणीय माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख यांनी खूप तिडकीनं 1 जुलै आणि 3 जुलै दोन्ही वेळेस प्रश्न उपस्थित केला पण शासन याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही. तर आमची आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व परिवाराच्या वतीने एकच विनंती आहे की गृहमंत्री उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यावेळेस तुम्ही वर्धेचे पालकमंत्री पदावर होते आणि वित्तमंत्री पदावर होते त्यावेळेस तुम्ही ही घोषणा केली होती त्या घोषणामध्ये तर सत्यता नाही आहे. त्या ही घोषणा तुम्ही कुठेतरी
दोन जुलैला जो शपथविधी घ्यायचा होता त्याच्या काही गडबडीत जर तुम्ही केली असेल तर तुम्ही जाहीरपणे त्याच प्रसारमाध्यमांसमोर येऊन हे घोषित करा. अथवा या पीडित परिवारांमध्ये काही परिवार आज उद्ध्वस्त झालेले आहेत. 9 ते 10 लोक असे आहेत की ज्यांचं एकूण एक सदस्य गमावून ते परिवार दिसोदाडीला लागलेले आहेत. तर त्यांची थोडीशी काळजी घ्या आणि या ज्या 1.5 वर्षापासून हा जो प्रश्न अनुत्तरित आहे त्याला उत्तर द्या. जर तुम्ही या आचारसंहिता लागायच्या आधी जर याच्यावर टोका काढला नाही तर आम्ही पुनश्च हे विषय परिवार आंदोलनाची भूमिका घेऊ आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेवर जर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी साहेबांची आहे.